जितेंद्र आवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये केलेले वक्तव्य आहे, भाजप आता निषेध करते, आंदोलन करते राज्यभर. असं आहे की जितेंद्र आव्हाड हे लांगुल चालन करत असताना सर्व सीमा ओलांडतात. हे ठीक आहे की त्यांचा मतदारसंघ हा अल्पसंख्याक बहुल आहे, पण अल्पसंख्याक बहुल असताना अल्पसंख्याकांना त्या ठिकाणी लांगुल चालन करण्याकरता काही स्टेटमेंट द्यावेत आणि छत्रपती शिवरायांचं महत्व कमी करावं हे अत्यंत वाईट आहे. आणि त्याचं समर्थन करताना आता ते प्रभू श्रीरामांपर्यंत देखील पोहोचले आहेत, ते महाभारतापर्यंत देखील पोहोचले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे लोकभावना या ठिकाणी त्याला ठेस पोचवायचा कोणताही अधिकार त्यांना नाहीये, आणि अशा प्रकारे ते जर बोलणार असतील तर आंदोलन तर होईलच.